नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपली सध्या नवरात्र सिरीज चालू आहे, त्यानिमित्त मी उपवासाच्या वेगवेगळ्या डिश तुम्हाला दाखवते आहे. तर बरेच प्रकार आपले पाहून झाले उपवासाच्या डिशचे, की मी त्याच्यामध्ये रातळ्याचा हलवा म्हणा किंवा भाजी भाकरी म्हणा, उपवासाचा चाट आयटम पाहिला आपण, असे बरेचसे व्हरायटी मी दाखवलेले आहेत. आज अजून एक असं नवीन एक पदार्थ घेऊन आले आहेत, तो म्हणजे आपले उपवासाची कढी पकोडा. अगदी सुंदर असा छान मेनू आहे, खूप सोपी अशी डिश आहे, हेल्दी आहे. ही कढी जर गरम गरम कढी आणि गरम पकोडा जर तुम्ही खाल्ला तर नक्कीच तुम्हाला ही आवडेल. आणि कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते. उपवासाच्या कढी पकोड्याचं साहित्य मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आणि हे भगर आणि साबुदाण्याचं पीठ एक वाटी घेतलं आहे. आपल्याला जेवढ्या प्रमाणात भजे करायचे तेवढ्या प्रमाणात हे आपल्याला पीठ घ्यायचं आहे. याला काही माप वगैरे नाही आहे, मी अंदाजे हे पीठ घेतलेलं आहे. हे एक वाटी मी दही घेतलेलं आहे, त्याच्यानंतर थोडी चवीला साखर आहे, बटाटे किसून घेतलेलं आहे, हे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरे, जिरेपूड आणि लाल तिखट. अतिशय सोपे असे कढी पकोडे आहेत उपवासाचे. तर ते कसे बनवायचे ते मी दाखवते तुम्हाला. हा जो किसलेला बटाटा आहे तो मी घेतलेला आहे, कच्चा बटाटा किसून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे जे पीठ आहे भगरीचं आणि साबुदाण्याचं दळलेलं पीठ आहे, तुम्ही नसेल घेत नाही तुम्हाला तर मिक्सरवर काढलं तरी चालेल, हे पीठ ॲड केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी. तसेच आपण भाज्याला जे जे साहित्य टाकतो ते टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ही जी जिरेपूड ठेवलेली आहे ती घालून घ्यायची आहे, त्याच्यानंतर ही हिरवी मिरची जी घातलेली आहे, हिरवी मिरची आणि आल्याचे थोडी पेस्ट घालून घ्यायची आहे याच्यामध्ये, आणि थोडीशी आपल्याला कढीला ठेवायची आहे. थोडेसे अख्खे जिरे घातले तरी छान लागतात आपले पकोडे. आणि हे जे लाल तिखट आपण ठेवलेलं आहे ते मी घालून घेणार आहे याच्यामध्ये, हे बेडगी मिरचीचं आहे, हे फार काही तिखट नाही आहे, ते घालून घेतलं आहे मी 1 चमचा. आता हे जे सगळं साहित्य आहे हे मी छान असं हलवून घेणार आहे. आपण साधारणतः भज्याचं पीठ कसं मळून घेतो तसं ह्याच्यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी ॲड करून हे छान असं हे मी मिक्स करून घेते आधी. हे जे पकोड्याचं पीठ आहे हे मी भिजून बाजूला ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण आता कढीला काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवते. आता याच्यामध्ये जे आपण दही घेतलेलं आहे ते मी आधी याच्यामध्ये ॲड करून घेते. हे छान मी हलवून, तुम्ही ताक जरी घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, हे जे घट्ट दही आहे ते मी छान आधी रवीनं हलवून घेतलेलं आहे. आपल्या ब्लेंडरने छान असं एकजीव झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जे शिंगाड्याचं पीठ घेतलं होतं मी, तुम्हाला जशी आवडत असेल तशी कढी करायची, जास्त घट्ट हवी असेल तर याचं पीठ वाढवू शकता. मी हे 1.5 टेबलस्पून शिंगाड्याचं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. त्याचप्रमाणे याच्यामध्येच मी चवीला मीठ पण घालून घेणार आहे. याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. दही आपलं कशा प्रमाणात आंबट आहे त्याप्रमाणे. हे पूर्ण आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. या ज्या पिठाच्या गुठळ्या आहेत त्या नाही होऊ द्यायच्या. बघू शकता की हे छान असं मी आधी सर्वप्रथम मिक्स करून घेते. तिकडे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे मी. खूप सोपी आहे, अगदी 2 मिनिटात होणारी ही कढी आहे, आणि उपवासाला काहीतरी वेगळं म्हणून ही कढी खूप छान लागते. नेहमी भगर आमटी खाण्यापेक्षा कधीकधी भगर आणि ही गरम कढी जरी केली तरी छान लागते, किंवा हे कढी पकोडा जे कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा खूप छान लागतात. हे छान पूर्ण मिक्स झालेलं आहे, याला लागेल तसं मी पाणी घालून घेते आधी थोडं. आता हे थोडंसं घट्ट आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घालून घेते. तुमच्याकडे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला हवी आहे कढी तेवढ्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. बघू शकता की आता हे शिजून छान आपलं घट्ट होणार आहे. पॅन गरम करायला ठेवला आहे. याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल मी घालून घेते, अगदी 1 ते 1.5 टेबलस्पून खूप झालं तेल.
तेल तुम्हाला तेलाचा नसेल वापर करायचा शेंगदाण्याचा, तर तुम्ही याच्याऐवजी कढीला तुपाची फोडणीसुद्धा खूप सुंदर लागते. जे कोथिंबीर खात असेल उपवासाला त्यांनी कोथिंबीरीचा पण वापर करू शकता. आता मी याच्यामध्ये छान असे जिरे घालून घेतलेले आहेत. ज्यांच्याकडे जिरे नसतील खात त्यांनी नाही घातले तरी काही प्रॉब्लेम नाही. आता हे जिरे छान तडतडू देते. हे छान जिरे आपले तडतडले आहेत, बघू शकता की असे लालसर छान झालेले आहेत. आता याच्यामध्येच मी हिरवी मिरची आणि आलं घालून घेणार आहे. उपवासाला कढीपत्ता किंवा कोथिंबीर नाही चालत म्हणून मी नाही घातलेली. आता एक छान असं मी लाल असं परतून घेणार आहे. आधी लाल परतून झालं तर त्याच्यातमध्ये मी आता हे जे कढीचं मगाचं मिश्रण होतं ते मी ॲड करून घेणार आहे. हिरवी मिरची आणि ते छान परतून आता हे आपण मस्त असं हलवून घेऊ. या शिंगाड्याच्या पिठाने याला दाटसरपणा येतो, मात्र ही कढी कंटिन्यू आपल्याला हलवावी लागते. ही जर एक उकळत ठेवली तर ती फाटण्याची शक्यता असते. बघू शकता की छान अशी कढी आपली उकळलेली आहे. तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर जास्त पाणी नाही घालायचं याच्यामध्ये, पातळ हवी असेल तर थोडं गरम पाण्याचा वापर केला तरी चालेल. बघू शकता की किती छान अशी आपली अगदी 2 मिनिटात कढी झाली ही रेडी, उपवासाची कढी. आता मी ही कढीचा गॅस बंद करते. ही कढी आपली रेडी झालेली आहे. आता जे उपवासाचे पकोडे आहेत त्याच्यासाठी मी हे शेंगदाण्याचं तेल तापवून घेतलेलं आहे आणि हे पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे पकोड्यांचं. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पकोडे याचे बनवू शकता. अतिशय सुंदर असे पकोडे होतात आणि चवीलाही अगदी टेस्टी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की उपवासाला ट्राय करून बघा. छोटे मोठे कसेही पकोडे तुम्ही करू शकता. मी छान आपल्या हाताने हे पकोडे तेलामध्ये सोडून घेते. ही गरम कढी आणि गरम गरम पकोडे खूप छान अशी डिश आहे आपल्या उपवासासाठी. आणि थोडं जरी हे पकोडे खाल्ले आणि एक वाटी कढी खाल्ली तरी आपलं पोटभर होऊन जातं. आता हे छान मी आधी लालसर तळून घेते. बघू शकता की किती छान असे मी गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे, जास्त मोठा नाही केलेला, नाही तर वरून आपले असे काळसर कलर येतो आणि आतून असं कच्चे राहतात. त्याच्यामुळे शक्यतो ह्याला मंद आचेवरच तळलेले पकोडे छान लागतात. बघू शकता ह्याला कलर पण अतिशय सुंदर आलेला आहे. बटाट्यामुळे अगदी क्रिस्पी होतात. जर तुम्हाला सॉफ्ट हवे असेल तर बटाटा नाही घातला, नुसतं नाही घातला तरी चालेल. नुसतं राजगिऱ्याचं पीठ आणि आपलं भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ जरी वापरलं पकोड्यांना तरी अतिशय. आणि पकोडे सॉफ्ट होण्यासाठी उकडलेल्या बटाट्याचाही तुम्ही वापर करू शकता. त्या पिठामध्ये जर तुम्ही उकडलेला बटाटा घातला तर आणि गोल गोळे करून पकोडे तळले तर अतिशय सुंदर असे आपले पकोडे बनतात. बघू शकता की असे लालसर आपले पकोडे तळून झालेले आहे. हे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता की तुम्ही आपली छान अशी डिश रेडी झालेली आहे, कढी आणि पकोडा. जर तुम्हाला याच्यामध्ये पकोड्यामध्ये अजून एक सांगायचं राहिलं की तुम्हाला पकोड्यामध्ये हलकासा 1/2 चमचा जरी सोडा घाला असं वाटलं तरी नक्की अजूनच छान पकोडे सॉफ्ट होतात. मी नाही वापर केला तरीसुद्धा अगदी छान झालेले आहेत हे पकोडे. चवीला कलर तुम्ही बघू शकता आणि कढी अगदी झटपट होणारी. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय.